पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याचं नदीत रूपांतर झाल्याचं बघायला मिळतंय। आता पुण्यातल्या रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाणी जायला जागा नसल्यामुळे रस्त्यावरती नदी निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। पुण्यातील पौड फाट्याजवळ आज संध्याकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर असं पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी साठलेल्या पाण्याला ड्रेनेजमध्ये जायला जागा नसल्यामुळे इथं तळ तयार झालंय रस्त्यावरती, आणि या साठलेल्या पाण्यामुळे गाडी चालवण्यासाठी नागरिकांची त्रेधा तिरपीट उडतीये। थेट जाऊयात पुण्याला, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। सागर, अवकाळी एवढ्याशा पावसानं पुण्याच्या रस्त्यांचं तळ झालेलं बघायला मिळतंय, किती वेळ पाऊस पडला आणि इतकं पाणी का साचलंय? नक्कीच रेश्मा, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती आणि त्यानुसार पुण्यात एक तासापूर्वी जोरदार पाऊस जो आहे। मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती। होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है। नमः होम्योपैथी, आरोग्य संजीवनी। तो झालेला आहे, अजूनही पाऊस सुरू आहे, मात्र रस्त्याची कामं व्यवस्थित झालेली नाहीये, ड्रेनेज लाईनची कामं झालेली नाहीयेत, त्यामुळं मुख्य रस्ता जो आहे पौड ते कोथरूड या रस्त्यावरती नदीचं स्वरूप रोडवरती पाहायला मिळालं। पावसाळ्यामध्ये हे चित्र पाहायला मिळालेलं होतं, कारण की महानगरपालिकेमध्ये आता नगरसेवक नाहीये, प्रशासक आहेत, त्यामुळं महानगरपालिकेने रस्त्यांची कामं व्यवस्थित करणं गरजेचं होतं। कुठलीही कामं झालेली नाहीयेत। अवकाळी पावसाने ही जर अवस्था होत असेल तर पावसाळ्यामध्ये पुणेकरांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे, त्यामुळं पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळालंय। निश्चित सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पुण्यात अर्धा ते एक तास अवकाळी पाऊस झाला असेल, अजूनही रिमझिम सरी सुरू आहे, मात्र अवकाळी पावसातच पुण्यातल्या रस्त्यांची अशी ही अवस्था झालेली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे